कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या शाळा क्रमांक 1 ला आंतरराष्ट्रीय स्तराचं आयएसओ 9001:2008 मानांकन मिळालंय. आयएसओ मानांकन मिळवणारी ही राज्यातील पहिली नगर परिषदेची शाळा आहे. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यातल्या पहिल्या डिजिटल शाळा होण्याचा मानही या शाळेला मिळाला होता. शालेय शिक्षणाची ही आहेत दोन चित्र. पहिल्या दृश्यात दिसतीये उल्हासनगर महापालिकेची अत्यंत दयनीय स्थितीत असलेली ही शाळा. अतिशय दयनीय अवस्थेतल्या या प्रकाराला शाळा का म्हणावं असा प्रश्न पडावा असं हे दृश्य. तर दुसरं अगदी विरुद्ध चित्र आहे. हे चित्र आहे कुळगाव बदलापूर नगर परिषद शाळेचं. आधुनिकतेची कास धरलेल्या या शाळेनं आता आयएसओ मानांकन मिळवलंय. आता आपण उभे आहोत उल्हासनगर महापालिकेच्या शाळा क्रमांक 1 मध्ये. ही शाळा अक्षरशः जर्जर झालेली आहे. आपण पाहू शकता की या शाळेचा जो स्लॅब आहे तो कधीही पडू शकतो. अत्यंत धोकादायक असलेल्या या शाळेमध्ये विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत. या महापालिकेच्या शाळेमध्ये या शहरातील गरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र या शाळेच्या अवस्थेमुळे आपण हे विद्यार्थी कसे शिक्षण घेत असेल याची कल्पनाही करू शकत नाही. एकीकडे उल्हासनगर महापालिकेच्या शाळेची ही स्थिती, तर दुसरीकडे कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या शाळेचं हे सुखावणारं दृश्य. या शाळेला आयएसओ मानांकन मिळालंय. सांगून विश्वास बसणार नाही, पण ठाणे जिल्ह्यातली पहिली डिजिटल शाळा होण्याचा पराक्रम या शाळेनं केलाय. त्यापाठोपाठ आता शाळेनं आयएसओ मानांकनही मिळवलंय. आज आमच्याकडे अत्याधुनिक कॉम्प्युटरद्वारे आणि स्मार्ट बोर्ड नंतर प्रोजेक्टरद्वारे आम्ही विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा प्राप्त करून देतो. आणि या प्रकारे शाळेचा विकास होत आहे आणि पालकांचा कल सुद्धा आमच्याकडे पॉझिटिव्ह होत आहे आणि विद्यार्थी पटसंख्या वाढत चाललेली आहे. शाळेत मुख्यतः प्रोजेक्टर स्क्रीन असलेला स्मार्ट बोर्ड आहे. त्यावरून विद्यार्थ्यांना ई लर्निंगद्वारे अभ्यासक्रम शिकवला जातो. शाळेत इंटरनेट सुविधेसाठी वायफायची यंत्रणाही बसवण्यात आली आहे. शाळेत विद्यार्थ्यांना अबॅकस शिकवलं जातं. त्यासाठी अबॅकस यंत्रही उपलब्ध आहेत. शाळेचा स्वतःचा संगणक कक्ष आहे. सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती, गणित संबोध परीक्षा, महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा अशा 18 प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षा घेण्यात येतात. यावर्षी प्रथमच विद्यार्थी होमी भाभा वैज्ञानिक स्पर्धात्मक परीक्षेला बसलेत. त्यात विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरीही केली. अमन भालेराव या विद्यार्थ्याची पुढील प्रात्यक्षिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. टीचरनी खूप मेहनत केली. त्यांनी एक्स्ट्रा क्लास घेतले. रोज सकाळी 10 वाजेपासून 12 वाजेपर्यंत अभ्यास घेतला. तर घरातल्यांनी पण खूप मेहनत केली होती. बदलापूरची नगर परिषदेची शाळा एवढी सुंदर कामगिरी करत असताना हाकेच्या अंतरावर असलेल्या उल्हासनगर मधल्या महापालिका शाळेची ही स्थिती का, हा प्रश्न विचार करायला लावणार आहे. शिक्षणाची दयनीय स्थिती उल्हासनगरची शाळा दाखवते. मात्र खरंच प्रगती करायची मनापासून इच्छा असेल तर कसं उत्तम शिक्षण देता येईल याचा परिपाठ बदलापूरची शाळा देते. चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.